साहेब आज मोठी घटना घडलेली आहे, जवळपास 11 जणांचा मृत्यू झाला, आपण भेट दिलात, काय माहिती घेतली नेमकी? कलेक्टर सुद्धा इथे आहे, सकाळी पोलीस कमिशनर बरोबर बोललो, माहिती घेतली, सिव्हिल सर्जन स्वतः इथे आहेत. दुर्दैवी घटना आहे, पुसदवरून ती गाडी येत होती. इंद्रनील नाईक जे आहेत त्यांचे आमदार, त्यांचासुद्धा मला फोन आला, त्यांनासुद्धा मी सगळे अपडेट्स दिलेले आहेत. आणि सगळेच लोक जे आहेत, सगळ्या पक्षाचे सुद्धा लोक इथे दिसत आहेत आणि आम्ही सगळे त्यांना मदत करतो आहोत. 27 लोक इथे आणले गेले, त्यातल्या एकाला जे आहे स्पाईन इंजुरी असल्यामुळे त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आपण त्यांना शिफ्ट केलेला. बाकीचे जे दिसत आहेत इथे आलेले, त्याच्यामध्ये बर्न केसेस जे आहेत, जळालेल्या केसेस दिसत नाही आहेत, फ्रॅक्चर्स आहेत, जखमा आहेत, अशा प्रकारचे त्या केसेस आहेत. 11 लोक जे आहेत ते ठार झालेत, त्यातल्या 4 लोकांचं जे आहे ते एवढे जळालेले आहेत की त्यांना ओळखणं फार कठीण आहे पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे. डॉक्टर्स वगैरे आलेले आहेत, इतर हॉस्पिटलचे सुद्धा डॉक्टरांची मदत घेतली जाते गरज पडेल तर. आणि मी आत्ताच मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि कदाचित ते येतील, पण त्यांनी सगळी माहिती घेतली आणि मी त्यांना सगळी माहिती दिली आणि त्याप्रमाणे त्यांनी 5-5 लाख रुपये जे आहेत ते जाहीरसुद्धा केलेले आहेत कुटुंबियांसाठी. आणि ते सुद्धा तिकडे या सगळ्या परिस्थितीवर सातत्यानं नजर ठेवून आहेत, कलेक्टर कमिशनरशी बोलता येते आणि ते त्यांचा तो निर्णय ते घेते. पुसदवरून येणारी गाडी जी आहे ही येवला औरंगाबाद रस्त्यावर मिरची हॉटेलचा जो काही चौक आहे तिथे ती येत असताना राईट अँगलमधून दुसरा एक मोठी गाडी आली आणि मग त्या गाडीला वाचवण्यासाठी हा बस ड्रायव्हरने जी आहे थोडीशी जी आहे गाडी वळवली आणि ती नेमकी धडक मारली जिथे त्या बसचं फ्युएल आहे, डिझेल वगैरे आहे, त्याला ती धडक बसली आणि त्याने तो पेट घेतला. आणि तो एवढ्या जलद गतीनं ते सगळं पेटलं आणि त्याचे आपण व्हिडिओसुद्धा पाहिलेले आहेत अगदी. पण म्हणजे आता जे वाचलेत त्यांचं नशीब म्हणायचं एवढ्या एवढी मला असं वाटतं तिथे सिग्नल सुद्धा आहेत. मला असं वाटतं की कलेक्टर आणि ते लक्ष देतील आणि तो सिग्नल जे आहे सातत्यानं चालू राहिला पाहिजे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या बाजूने येणार रस्त्यावर जे आहे रंबल्स जे आहेत हे ज्याच्यामुळे त्यांचा स्पीड कंट्रोल होईल अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला करायला पाहिजे. आणि हे सगळं ॲक्सिडेंट सुद्धा फार सकाळीच झाला, त्याच्यामुळे सकाळच्या वेळेला असं लोकांना वाटतं ड्रायव्हर लोकांना की आता काय ट्रॅफिक नाही आहे पण तशी स्पीडने आपण खाजगी बसेस आणि खास करून नाशिक ग्रामीण हे महाराष्ट्रात पहिला आहे की जास्त अपघात आहे, अशा घटना टाळण्यासाठी काय करायला हवं? आता अशा घटना टाळण्यासाठी आता ही घटना कशी आहे की क्रॉसिंगवर म्हणजे उजवी ती बस ज्या येत होती त्याच्या उजवीकडच्या रस्त्यावरून ती बस समोर दुसरी गाडी आली. आता ती जी गाडी आली त्याने थोडंसं थांबायला पाहिजे. नियम असा आहे जो मेन रोड आहे त्याला अगोदर त्या गाडीला जाऊ दिलं पाहिजे आणि नंतर मग दुसऱ्या गाडीने जे आहे पुढे आलं पाहिजे. परंतु ही गाडी एकदम पुढे आली, बससुद्धा कदाचित फास्ट असेल आणि वाचवण्याच्या याच्यामध्ये तिला आग लागली. सर आता जो आपण स्थळ सांगितलं अत्यंत त्याची मला काही कल्पना नाही आहे. आतापर्यंत जी बातमी आली ती 27 इथे 10-11 इथपर्यंतची माहिती आहे, त्याला पोलीस चौकशी